खेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी शेका पक्षाच्या रेशमा अंकुश गोंधळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, माजी सरपंच लक्ष्मण माळी, माजी एपीएमसी संचालक बाळाराम गोंधळी, माजी उपसरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, माजी सरपंच सोनाली माळी, श्याम माळी, सुरेखा गोंधळी, मीनाक्षी तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काशीनाथ पाटील आणि प्रकाश म्हात्रे यांनी नवनिर्वाचित सरपंच यांना शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी ग्रामपंचायत खेरण्याच्या सरपंच पदाची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीमध्ये रेश्मा गोंधळी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो आहे. आणि या सोहळ्यासाठी खूप मोठे हितचिंतक, कार्यकर्ते, नातेवाईक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खेरणे ग्रामपंचायत म्हटली की सातत्यानं सर्व मंडळी हे खेळीमिरीच्या वातावरणामध्ये आपले सर्व नियोजन करत असतात. मी या ठिकाणी मीनाक्षीला धन्यवाद देईन का आपल्या वेळेमध्ये तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यामुळंच रेश्माला या ठिकाणी आज संधी मिळालेली आहे. कार्यकाळ किती आहे च्यापेक्षा आपल्या हातामध्ये जो काही वेळ मिळालेला आहे त्या संधीचं सोनं आपल्याला कसं करता येईल, मी आपल्याला विनंती करेन की आता आपल्याला 5-7 महिन्यांनी लोकांसमोर जायचं आहे. आपल्याला आवश्यक असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सगळ्या आपल्याशी निगडीत आहेत आणि आपल्या जवळच आहेत, आपल्या घरात आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला कुठली अडचण येईल आजपर्यंत आली पण नाही, पण याच्यापुढेही तुला अडचण या ठिकाणी नक्कीच येणार नाही आहे. ज्या ज्या काही लोकांची निगडीत समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला सांगा, आमच्याकडनं लागेल ती मदत आणि सहकार्य ग्रामपंचायत खेरणेला दिली जाईल. रेश्माताई अंकुश गोंधळी यांच्या खेरणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झाली. त्यांचा सर्वप्रथम मी शेतकरी कामगार पक्ष पनवेल तालुक्याच्या वतीनं त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. हे अभिनंदन करत असताना माझं दुसरं अभिनंदन असेल आमच्या रेश्माताईला, कारण बऱ्याचदा तालुक्यामध्ये सरपंचासाठी भांडणं झालेली असतात, कारण एकदा जो खुर्चीवर बसला तो सहसा खुर्ची सोडत नाही. तो याला अपवाद आहे तो मात्र खेरणे गाव, कारण आतापर्यंत मला वाटतं या स्टंपमध्ये तिसऱ्यांदा मला येथे येण्याची संधी मिळाली. सुरुवातीला आमच्या प्रमोदच्या ताई असतील, त्यानंतर मीनाक्षीताई असतील आणि आता रेश्माताई, यांनी आपल्याला जो टर्म आपल्या पक्षाने किंवा आपल्या पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब गोंधळी असतील, आमचे लक्ष्मणदादा माळी असतील, राजेश असेल किंवा आमचे मनसेचे आमचे जे सदस्य आहेत माळी ते असतील, ह्या गावाचा निश्चित रूपाने जसा आता एन जी गोंधळी यांनी उल्लेख केला की आम्ही तालुक्यामध्ये एक अत्यंत वेगळ्या मार्गाने काम करणारं गाव म्हणून खेरण्याचा उल्लेख केला जातो. शेतकरी कामगार पक्षाच्या सातत्यानं पाठीशी असलेला गाव, त्याच्यामध्ये सुरुवातीला बाळाशेठ गोंधळी साहेब जे सरपंच होते तिथून तिथपासून एक वेगळेपणाची इथं सवय लागलेली आहे. मग ते मेडिक्लेमचा इन्शुरन्सची पॉलिसी काढण्याचा विषय असो, त्याचे बियाणं पुरवण्याचा विषय असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रम घेण्याचा विषय असेल, प्रत्येक तालुक्याला किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीला एक आदर्श ठेवण्याचं काम या गावाने केलेलं आहे. आज तीच जबाबदारी रेश्माताई तुमच्यावरती येऊन पोहोचलेली आहे.
तसेच नवनिर्वाचित सरपंच रेशमा गोंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांचं स्वागत. सन्माननीय पाहुणे, अधिकारी वर्ग व माजी सरपंच, माजी उपसरपंच व सर्व सदस्य सदस्य, आज मी ज्या पदावर विराजमान होत आहे त्याच्या मागचे काही कारण माझे आई वडील, सासू सासरे व गावाचे सर्व यांच्या आशीर्वादाने, तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते माझे दीर बलाराम शेतमंबी यांच्या सहकार्याने संपूर्ण झाले आहे. जी सर्व सभासद मंडळी यांचा याचा वाटा आहे. आणि मला मिळालेल्या पदाचा मी योग्य पद्धतीने उपयोग करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन.